की ह्या दोन्ही राण्याच्या अंगावर या झाडांचे फुलं पडले पाहिजे. म्हणून तो काय करतो, ती एक फांदी धरतो अशी हलवतो, ते फुलं खाली पडतात. पण काय होते, महासुबद्धाच्या अंगावर फुलं पडतात आणि वाळलेली फांदी त्या चुल्ल सुबद्धाच्या अंगावर पडते. तिचा भयंकर राग येते आणि मग ती मनात विचार करते की मला आताच्या आत्ता मरण पाहिजे आणि जो वाराणसीचा राजा आहे त्याची राणी मी होईन आणि या राजा या हत्तीला अद्दल घडवी. त्यानुसार ती मरते आणि एका महिलेच्या रूपानं जन्माला येते. ती खूप सुंदर असते, तर वाराणसीचा राजा तिला राजा करतो आणि मग ती राजाला राणी झाल्यानंतर राजाला मागणी करते की बाबा त्या हत्तीचे दात मला पाहिजे. मग असं काय, मग तो तिकडे जातो आणि सैनिक हिमालयात जाऊन सैनिक त्याला मारायसाठी खूप प्रयत्न करतात. मग त्याच्यामध्ये अनेक हत्ती घायल होतात, कळपात तो असतो ना, त्याचं रक्षण करतात बाकीचे लोक, बाकीचे हत्ती. मग ते करत असताना बाकीचे लोक बाकीचे हत्ती मरतात. त्यावेळेस मग तो काय म्हणतो, आता युद्ध थांबवा, तुम्हाला काय पाहिजे, मी पाहिजे का, तर म्हणतात हो, तर मग चला घेऊ, मग तुझं काहीच काम नाही, आम्हाला फक्त तुझे दात पाहिजे. ठीक आहे, मग तो स्वतःचे दात पाडतो आणि त्यांना देतो आणि मग ते राजाला नेऊन देतात. मग राजा म्हणतो कसे काय दात मिळाले, मग ते सांगताना स्वतःहून दिले. ज्या हत्तीनं स्वतःहून दिले तो हत्ती साधा नाही, तो बोधिसत्व आहे. मग तो दात घेऊन परत त्या ठिकाणी येतो आणि म्हणते बाबा रे माझं चुकलं, तू बोधिसत्व आहेस हे मला आत्ता कळलं. आणि मग तो दात देतो, पण त्याच्यात त्याचं मृत्यू होते. आणि राजा आपल्या राणीला खूप बोलतो की बाबा तू हे केलं चुकीचं केलं, आणि त्यामुळे ती राणीला तो हाकलून लावतो आणि ती राणीला हाकलून लावल्यानंतर ती जंगलात जाते आणि तिच्या अंगावर वीज पडते आणि ती नेमकी त्याच ठिकाणी जाऊन पडते त्या झाडाखाली. अशी ती छदंत जातक कथा आहे. म्हणजे आपल्या शरीराचं दानसुद्धा आपण दिलं पाहिजे हे बोधिसत्वाच्या त्या कथेतून आहे. दुसरी जातक कथा कोणती, व्यसनसर. आता व्यसनसर जातक कथा ही अत्यंत प्रसिद्ध जातक कथा आहे.